नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका घेऊन गेला. भागवत कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. माणसाच्या संसारात सुद्धा 3 वर्षात 3 वाक्य ऐका मिळतात. माणसाच्या संसारात सुद्धा 3 वर्षात 3 वाक्य ऐका मिळतात. पण लग्नाचं पहिलं वर्ष आहो आहो ऐकलं का? पहिलं वर्ष एकदम नाजूक ऐकलं का? दुसरं वर्ष ऐकू येतं का? तिसरं वर्ष फुटले का कान? चौथ्या वर्षी झाला दिंडी दिने करीन आला आमच्या बोकाने. नाही 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 मग महिनाभर अगोदर विचारितो प्रस्थान कधी आहे प्रस्थान. आपण म्हणलं का ज्येष्ठ दे ते लांबलं काय नू लांबलं नाही 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 ओवे माऊलीची जयाची आईक धड नाही तयाचे परत्र पुशी काय असं थोडं चालत का? कोणी उठाय काय कोणी उठाय जण मला भागवत शिकायचं बाबाच पेंड. 4 महिने काशीला गेला भागवत शिकून आला. ज्या गावात कथा थुली तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला. भागवत कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. काय करता झाकली सवाला खजी चला थोडं पुढं. वाद शब्द संपून टाकू आता. कारण नसताना उकडून काढणं वाद. आपण एक म्हणलं त्यांना दुसरं म्हणायचं. विसंवाद माळ घाल टिकल का? घालू नको घालू नको पण कणू नको. शेतकऱ्याची बायको नोकरीवाल्याची बायको शेजारी बसल्या गप्पा हाणीत बसल्या आणि एक शेजारची बाई आली तिला म्हणली आमचा 2 BHK फ्लॅट विकायचा आहे आणि शेजारची म्हणली माझी 5 गुंठी जमीन विकायची. नोकरीवाल्याची बायको काय घेईल म्हणजे पसंती कशाला देईल? फ्लॅटलाच देणार. तिला बुद्धीच तेवढी ना तिला काय भेजा भेजा आहे का? ती म्हणणार फ्लॅट घेऊ गार्डन बनू एक टॉमी घेऊ. एक टॉमी तर आहेच आहे. एका टॉमीला साखळी घेऊन एकाला बरमुडा घेऊ दोन्ही टॉमी गार्डन मध्ये हिंडतील बस डोळे भरून पाहू ह्याच देही ह्याच डोळा. नोकरीवाल्याची म्हणेल एक म्हैस विकेल. शेतकऱ्याची म्हणेल एक म्हैस विकेल माझा गळा रिकामा करेल पण काळी आई घेईल का ती पुन्हा मिळणार नाही. नवऱ्यानं सांगितलं अगं दागिने तुझ्याकडून माझ्याकडून तुला परत होणार नाही. नाही झाले तरी चालतील तोच दागिना आहे माझा. इतका फरक आहे. हे सर्व्हिसमधून रिटायर झालेली माणसं आहेत ना तुम्ही आता बरेच असतील इथं. तुम्ही आता हे सगळं सोडून द्या पहिले कुठाने जाऊ द्या. झालं ते झालं. तुम्ही आता कट्टर आमच्या टोळीचे मेंबर व्हा तर सुईचे राल. हे लटकवा आणि आमच्या टोळीत या. आता झालं ते रविवार सोडा. आता हे रविवार बिवार हे सगळं एक वाक्य संग मला. कोणत्याही कर्माला हिशोब आहे. कोणत्याही कर्माला हिशोब आहे आणि तो देवाच लागतो. आणि तुम्ही मी संसारी माणूस आहे. आपण संसारात किती जरी केलं ना महाराज काय मागच्या आऊला दिला येणार नाही. काय नाही मुलगा डॉक्टर केलाय सुनबाई डॉक्टर केली पण सासऱ्याला गोळ्या घ्यायला पैसे नाहीत आणि दोघे डॉक्टर आहेत. असे किती कुटुंब नाहीत बोला. बरोबर काय आपण करताना चांगलं करत असतो पण ज्याचं त्याचं प्राण. एकाच वाक्य सांगू तुम्हाला महिला मंडळ एकाच वाक्यात. स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नव्हता. स्वतःची मुलगी सेवा करण्यासाठी दाशात होत्या. जिचा स्पर्श कधी मातीला झाला नव्हता ती मुलगी स्वयंवरामध्ये राजा दशरथाच्या मुलानं जिंकली. जनक राजा ढोले भरून पाहतोय माझ्या मुलीचं स्वयंवर झालं पण दिवस फिरले महाराज. जी मुलगी राजाच्या मुलानं जिंकली आणि ती होतीच राजाची तीच मुलगी वल्कलेने सुन वनवासाला निघली. तीच मुलगी स्वतःचा बाप डोळे भरून पाहतोय. जनक राजाच्या डोळ्याची कण सुद्धा ओली झाली नाही का? जनक राजाच्या डोळ्यात तोंडातून शब्द सुद्धा निघाला नाही. माझी पोरगी जमिनीवर पाय न टेकवणारी तरी वनवासात निघली. जनक राजा शब्द सुद्धा बोलला नाही. आत्ताचा जर एखादा जनक असता रामाचं कानफाड फोडून टाकलं असतं नालाय का माया पोरील दुसऱ्या नवरा करून देतो 1.5 लाख दे हा ना तू इतका पागल आहे मला काय माहित. बायको घेऊन वनवासाला निघला तू माझी पोर नाही. पण जनक राजा का रडला नाही का बोलला नाही त्याचं उत्तर ऐका. माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्ध बदलेल कधी बदलेल सांगता येत नाही. राजा जनक विचार करतोय यदा कदाचित माझ्या मुलीचं प्रारब्ध उत्तम होतं
तोपर्यंत माझी मुलगी राजयोगात वाढली. उद्या जर माझ्या मुलीच्या आयुष्यात 14 वर्ष वनवास असेल तर मी तिचा प्रारब्ध बदलू शकत नाही. पण तिनं जर प्रारब्धामध्ये वनवास सहन केला आणि ती जर आजरा अमर होत असेल तर वनवास काढायलाही काय हरकत आहे. त्याची मुलगी आजरा अमर झाली मला इतिहासात कायमचं नाव राहिलं. मी म्हणतो 2 वेळा मुलगा MPSC नापास झाला होऊ द्या, 3 वेळा होऊ द्या, मी म्हणतो 5 वेळा होऊ द्या, पण हे 5 झाल्यावर लाल दिवाशी कष्ट करायला काय हरकत आहे, काय हरकत काय. जर आपण नापास होऊ द्या ना, काय 2-3 विषय राहिले काय, एखादा विषय राहिला काय, पण तो जर ध्यास घेतला तर एक दिवस त्या गोष्टी जय आहे. एक वाक्य लिहूनच ठेवा, इंद्रिकेचं वाक्य आहे, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. काल काय झालं धोका मर द्या, कॉलेज असताना आपल्याला प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना. मग तिचं पोरग शाळेत जात तरी तू तिच्यावर जळतो, म्हणजे पागल आहे का तू. अरे सोडून दे मावळाटा, शीर सलामत तो पगडी पजास. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. मागचं उकरून काढू नका. आणि आपल्या लोकांना ती सवय लागली, सोडून दे ती. आज चांगलं जगा, उद्या चांगलंच होईल, काय मध्ये बस. वाद संवाद, विवाद विसंवाद, 2 शब्द संपले. तिसरा, एकाने बोलायचं ना अनेकाने ऐकायचं, याचं नाव संवाद. म्हणून गीतेच्या शेवटच्या अध्यायातला शब्द आहे श्रीकृष्ण अर्जुन, श्रीकृष्णाचा अर्जुनाचा संवाद. तसं आजकाल याला घेतलेला अभंग गवळ्यांचा आणि कृष्णाचा संवाद आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला, संवाद. आज कीर्तनानं घेतलेली गवळंत कोबऱ्यांची कडवे चार आणि संवाद प्रकरणातील आहे. दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, कीर्तन सुरू झालंय. कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, ते आपल्याकडे चालत नाही. दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, गुडघे वर करा ते चालत नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीत जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. पण ते कीर्तनाला आपल्या भामटेवाणी बसायचं नाही. आणि आपल्या कीर्तनाला बसलो बोलावं लागतं, पटलं तर हा म्हणायचं नाही, पटलं तर नाही म्हणाय. राहू दे नका काय करू, अय नका ते आता इकडं लय फिट बसले नका सरकू. तिसरा मुद्दा, चिंता करायची नाही, तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं. कीर्तन कटेवर हाते विटेवर बाजे, तो जगाचा बाप आहे त्याला त्याची काळजी, आपण हातानं जटी करायची काही गरज नाही. देव ठेवील तोपर्यंत राहायचं, ज्या दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं. आपण येता नाही काय आणलं नाही, जाता नाही काही न्यायचं नाही. आणि त्यानं जर ठरवलं तर कोणाला कसा नेईल सांगता येत नाही, काही औषध पिऊन मेले नाहीत. वाचले ती काही लाख गाव कठाळ आहेच पडेल खाटाव, खात नाही पियत नाही, नुसता पडेल, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू, काही लाख गाव कटळले आणि काही चालू चालू मेले, काही अंगावरून गाडी गेली मेले नाहीत, काही गाडीच्या सायलेन्सरनं मेले. कोण कसा कोणाचं काय घडेल सांगता येत नाही. आपण चिंताबिंता करायची नाही, कट्टेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप, आपण फक्त निमित्त म्हणून राहायचं आणि देव ठेवील तसं राहायचं. फक्त एक धनात ठेवायचं. महिला म्हणतात तुम्ही एकटी बाई, एकटी बाई घरात सगळी कामं करू शकते, पापड बनू शकते, लोणचं बनू शकते, पापड बनू शकते, लोणचं बनू शकते, शेवया बनू शकते, बोंबील भाजू शकते, अंडे तळू शकते, मटण शिजू शकते आणि भांडणसुद्धा एकटी बाई करू शकते. एकटी कुत्रील शेदे, मांजरील शेदे, भांडं आपट. पण एक गोष्ट घरात तुम्ही एकट्या करू शकत नाही, काय माहिती का, कुरडाया. तुलाही देखणी ना, करून दाखव एकटी कुरडाई जाय. नाही कुरडाई कराय ठोळीच लागती, कुरडाई कराय काय काय लागतं गेलेऊन. एक गहू भिजवा, भिजत घाला, त्यात पाणी टाकून भिजत ठेवा. सकाळी ते पांढरं पाणी त्याच्यावरच्या बाजूला काढा, ते गहू दळा, त्यातल्या वरचा कोंडा बाजूला काढा, आतमधला जो पांढरा चिके तो शिजवा, कोट घ्या, कोटेवर गवत टाका आणि बा तो स्व चीक थंड होता कामा नाही, तो गरम पाहिजे. आणि गरम चीक स्वऱ्यात भरा आणि तिथं 3 बाया पाहिजे. स्वऱ्यात चीक भरणारी 1 बाई पाहिजे, तो स्वऱ्यात दाबणारी बाई शुद्धीव पाहिजे. आणि खाली ताट फिरवणारी बाई जागी पाहिजे. तर वर धसमुसाली बाई दिल्या अशी कसका दिला तिनं, कुरडा तयार झाला का नाही.
कुरडई तयार करायची म्हणजे किती गोष्टी पाहिजेत पहा, शीख घालणारी बाई योग्य पाहिजे, किती दाबावं याचा अंदाज पाहिजे, आणि ताट किती फिरावा याचं जजमेंट पाहिजे. उत्तर सांग का, ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला मागच्या जन्मीचं पुण्य भक्कम पाहिजे, स्वतःच्या मनाची तयारी पाहिजे, प्रयत्न करण्याची ताकद पाहिजे आणि कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे, तरच कुरडई तयार होईल. आता बोगस नाही म्हणा, आणि बसलेल्या माणसांना एकच प्रश्न विचारतो, कुरडईची चव सांगा. चवच कुठे आहे? कुरडईला चव आहे का? खारट आहे का? आंबट आहे का? गोड आहे का? नाही. कुरडईला चव नाही, चव नाही, फक्त आवाज आहे. खाताना तिचा आवाज आहे, चव नाही. तसं संसाराला चव नाही, फक्त आदाब आहे, याचं नाव चव नाही. काही नाही त्याच्यात, काही नाही. कैतीही कमावलं तर कपाळ रुपयाची. म्हणून तर आपल्याकडे माणूस मेल्यावर मागून असं करतात पा, वारा घालत प्रेताला, गंज उद्योग केली निघा, गंज गावाची वाट लावली मोकळ्या मनाने निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. तो मडक्यावाला म्हणतो माय मागे येन, कस काय जाऊ, तुम्ही नाही का पुढं. तो म्हणतो तू दिसला पाहिजे ना, म्हणला मडक्या दुर्गाला गेलाय, धुरा धुराने ये, पण इकडे तिकडे जाऊ नको. तो मग तो म्हणला भूक लागली मग भात बांधून आणला, भूक लागली मग म्हणजे काय. अरे म्हणलं खाऊ कुठं, आम्ही थांबवतो तिथं खायन पुढंच आहे. म्हणून प्रेताला ही सव्याजवळ दगड का म्हणत होते, मग त्याच्या इकडं येणं यायचं नाही. काय जगाचं भरोसा आहे, क्षणभंगुरी नाही, परत काही गॅरंटी नाही मारत, काही नाही. फायनल तिसरा मुद्दा, वाद संवाद विसंवाद आजच्या कीर्तनाला घेतलेला का संवाद आहे, चिंता विंता काही करायची नाही. दुसरा मुद्दा संपला, तिसरा मुद्दा आज, तिसरा मुद्दा आज, गायकवाद कोणी जन्मले मागशिवाले कीर्तनाला बसलेली महिला पुरुष बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी, दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, जुगारे बिगारे, पुढारी बढारी, उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. हॅलो, मी कीर्तनाला गेलो ना, नाव नाही घेतलं. गायकवाद कोणी जन्मले मागशिवाले बचत गटाच्या बायाला, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी, बापाला धोका देणारे पुरी, दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, जुगारे बिगारे, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि एकच वाक्य सांगतो, एकच वाक्यात बारीक आहे का, हरणांचे कळप आहेत, हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांचे, सगळ्या हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. हत्तींचे कळप आहेत, पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. गायांचे कळप आहेत, पण सगळ्या गाया कपिला नाहीत. सगळ्या कपिला गाय आहेत, पण सगळ्या गाया कपिला आहेत, पण कामधेनू नाही. जंगलात अनेक झाडं आहेत, पण कल्पतरू नाही. अनेक साधू होऊन गेले, पण भाऊंसारखे नाहीत. साधू जाऊ द्या, साधूला उठ आला. आता साधू काय, आता कोणी अजून 10 वर्षांना ज्याला लय साधू होती ना, अजून 10 वर्षां बायका मिळणं साधू नाही. नाही तेच नाही, पण महाराजांची एक भाषा आहे, नदीचं पाणी कोणाचंही पाणी कुडू नाही वाहू द्या, ते सागरालाच मिळतं. पाणी कुडू नाही वाहू द्या, ते सागरालाच मिळतं. ते नदीला आलं काय, वड्याला आलं काय, नाल्याला आलं काय, कुडू नाही वाहणारं पाणी सागराला जातं. आणि कुणाचीही पूजा करा, पांडुरंगालाच जाते. गायची पूजा करा, पांडुरंगाला जाते. तुळशीची पूजा करा, पांडुरंगाला जाते. सगळ्याच्या पूजा करा, सागराचं पाणी तिथे जाणार. महिला मंडळ कानातलं करा नाही तर गळ्यातलं करा, गळ्यातलं करा नाही तर पायातलं करा, पायातलं करा नाही तर कानातलं करा, कानातलं करा नाही तर नाकातलं करा. मूळ त्याचं सोनंच आहे, फक्त जनतेनं त्याचं नाक पाहून नत करावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट. बस किया नाकाची, त्यानं नत केली, सातवा आयोग आला. आणि मागचा फरक मिळाला तर येड्यावानी नद घेऊन आलं, नाकाचा अंदाज नाही. नतच गुसान, त्यानं दामन तापावला नागपुरीत घात. नाही ज्याने त्याने ज्याच्या ज्याच्या ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे. महाराजांची भाषा हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तिथं काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या महाराज, का जेवलेलं ताट धुवायचंच नाही, असं लुटून द्यायचं. असा नवरा मिळाला, भांडे घासायला जायला लागली दुसऱ्याची. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतकी गरिबी काढली, शाळेत जर कधी नोटीस आली सहल जाणार आहे तर त्या मुलीनं खाली मान घालायची, का माझी आई मला सहलीला पैसे देऊ शकत नाही. तिला असा नवरा मिळाला महाराज, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे त्याचं, असं बरळायचं नाही माझंच वाईट का झालं, माझंच वाईट का. काही लोक शिपाई म्हणून कामाला लागले, पण अभ्यास करून क्लास 1 झाले. काही पैसे भरून क्लास 1 झाले, सापडले तर तांबड्यात घरी आली.
प्रारब्ध या भंगातला दुसरा मुद्दा संपला. गायकवाद गुणजन मंडपाने माई सिटीमध्ये सगळ्या मंडळीला धन्यवाद. सप्त्यामध्ये कौतुक करावं ते पहिलं पंगत घालणाऱ्यांचं कारण कारण गरीब माणसं पंगत घालतात, श्रीमंत माणसाजवळजवळ ह्याला पड्यात पडत नाही. पंगती सहसा सामान्य माणसाचे आहे का श्रीमंताचे आहे? सामान्य श्रीमंत आवलादी नाही घालीत पंगत, जळालं त्यांचं. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, 15 माणसं येतात साहेब 15 मिनिटात पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजते. पाच सांगितल्या सहावा वाढला संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा, ताटल्या खात्या का निवांत जेवा? बावळट नाही. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवा सांगा बरं, तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं पा जितीच का आला काय तू याच्या वाचून काय कोणतं चाललंय कप मुजी ती ही आडपाट. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकीजवळ जाते आय बरं. त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंस्ट्रक्शन मध्ये, तुम्ही कोणत्या घरात जा, सोफा सेटचं टोकन किचनचं टोक इक्वलच आहे. इंजिनियरनं सुद्धा कंस्ट्रक्शन किती भारी करेल, कोणत्या घरात जा तुम्ही. ते मॉडेल ह्या मॉडेलला खिडकीतून दिसलंच पाहिजे असं. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिऊन घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकाय लागत चहा आहे का? अजून एक वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि मग त्या बाईनं म्हणायचं बाबाचा परसाद घे आग लावत. अन्नदान गरिबाने झाला आणि पाया पडून सांगतो, शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानाने आणि धन शुद्ध होतं दानाने. दान करीचा महिला मंडळ भिकाऱ्याला ताजी भाकर द्यायचा, अर्धीच द्या पण ताजी द्यायचा, त्याचे दात पडतील असे देऊ नका. विनोद नाही महाराज, देव त्याच्यात आहे. कोणत्या रूपाने देव येईल सांगता येत नाही. नाथाने काशीचं पाणी गाढवलं पाहिजे म्हणते की बावळा बिवळट होते. आणि आमची महाराज मंडळी म्हणते गाढव दिसलं त्यांना, अहो गाढवात ब्रह्म दिसलं, गाढवात तुला गाढव दिसलं ती. एक परत निघाय पंगत घालणाराचं कौतुक करावं पहिलं, दुसरं पंक्तीला येणाराचं कौतुक करावं. पंगत कोणी घालीन जेव्हा आहे माणसं नको. आता आज तुमची पंगत ना शिवान का म्हणून ठरली, रविवार आला नाही तर पोरं सोरं जवळजवळ शाळेत गेलेच असते. पंगत घालणाराचं कौतुक करावं एक, पंक्तीला येणाराचं कौतुक करावं दोन, आणि सगळ्यात जास्त कौतुक करावं पंगत वाढणाऱ्यांचं. कारण हे जे कार्यक्रम होतात हे सगळे तरुणांमुळेच होतात महाराज. 2000-3000 लोकांना पोरं पंगत वाढतात. कमिट्या फिमिट्या काही करीत नाहीत. कमिटी केव्हा बादल्या उचली ती? कमिटी फक्त माईकवर लाल करणार. आणि पाया पडून सांगतो, तरुण मंडळी कोण कामं करून घेत जा, ती एक शक्ती आहे. जर एकत्र आली तर क्रांती आहे. आणि आपली काय झालं, ही जुनी जी मंडळी नवाटांना जमूनच देत नाही. पोरानं टाळ घेतलं का माताड उठलं गाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको टाळ, तू बाई वाड्यावया पुढं तुया नाद लागत. मी बाईच्या नादी लागन पण तुया नाद लागायचं. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, कोणतंही सामुदायिक कार्य करायचं असेल ना तर तुम्ही तरुणांना जवळ करीत जा, त्यात प्रॉफिट आहे. काय म्हणणं तुमचं? तुम्ही मीटिंग करायची ना सप्त्याची, 4-5 तरुण पोरांना बोलवा. जाऊ दे त्यांना, काय सगळ्यांना आखली आखली नाहीत असं नाही, पण त्यांचा निर्णय सुद्धा कधी कधी फायद्याचा आहे. आपण ही जुनी मंडळी मी दिंडे आणि फिंडे वाढल्या कशा म्हणून, हे दिंडे फिंडे असे याच्यामुळेच वाटोळं झालं आहे. दिंड्यांचं दिंडी द्या खाद्याला नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणलं तू दिंडी गेली उडत दुसरी दिंडी. हे दिंडे अजून दिंड्यावाल्या नसतं, इतके वाईट दिवस येणार आहे 2-4 वर्षात, एकट्याला झेंडा घेऊन जावं लागेल. महाराज एकात्मतेसारखी ताकदच नाही, आणि ती करलं पाहिजे पोरा. आता हे जे पोर आहेत नाही करतात महाराज, आपण काय केलं महाराज. आता ही पोरं पसायदान करतील, ही पोरं आरत्या करतील, पण त्यांच्या आईबापांना यांच्या कोण आरती म्हणून घ्यायला वेळ पाहिजे ना. बाप येतो पार्सल घेऊन. आई चपात्या करीत नाही घरी, स्कूटीवर जातील 6 चपात्या आणि ती बामटेवाणी दाव्यावरून ह्यांना पसायदान शिकवलं. आणि 99% पिढी बरबाद करायचं काम आई बापांनीच केलं. काय मध्ये तुमचं पोरं काय करत मला, आता 10वीला काढतंय 16 वर्षाचं शिंगरू आहे,
त्याला 70 ची पल्सर द्यायची काय करते ती शिकल नाही तर उलथल तिकडं पण त्याला पल्सर 70 ची 10 चा मोबाईल 2,500 बूट वरून 100 रुपये बाप देणार पेट्रोलला ही देणार 100 ही तर लई खोडीची ही उलटी पोराला म्हणते त्याचं ऐकू नको आहे 100 राहू दे तो पहिल्यापासून तसाची त्याला मी 9वीपासून पाहते तो जसा आहे तसाच मी म्हणून राहिले तर दुसरी तू का नाही उलटली कुठं त्यानं दुसरी केली असती मग पोरं बिघडली नाही महाराज पोरांना वातावरण निर्माण करून दिलं काय मध्ये आता हे सगळे बसलेले माणसं आता हे शेट बीट सगळे आपण शिकलेली माणसं आपणही शिकलोय पण आपण गरिबीच शिकलोय आज आपण 1,00,000 रुपये रोज पाहिला तर आपल्या येडेवानी करीत नाही का आपण त्याच्यातून या हरामीला फुकट मिळालं ना सगळं याला ऊत येण्याचं कारण काय या हरामीला कष्ट नाही ना काही दहावीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आणि आईनं म्हणायचं आपल्याला कुठं लई आहे आणि नाहीतरी कोणत्यासाठी कमवायचं आहे तो तरी कुठं काय मागून मागून मागवतोय गाडी तर मागवतोय आणि तुम्हाला तरी कुठं आऊ टाकायचंय पगाराला तर धक्का नाही तरी गाडी होतीची आपली वरच्यावर